मलानी चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. NSC फाउंडेशनच्या सौजन्याने जिल्हाधिकारी यांच्या आव्हानाला साथ देत लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ आज नंदुरबार पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नंदुरबार तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश वळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी लालू पावरा, फिश सोसायटीचे जिल्हा व्यवस्थापक आकांक्षा बोरकर, तसेच विस्तार अधिकारी भैयासाहेब युवराज पवार, फिनिशचे BCC ऑफिसर मंगेश निकम यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला. सदर मोहीम ही नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार कमी व्हावा आणि त्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेले लसीकरणबाबतचे गैरसमज दूर व्हावे, तसेच लोकांना घरोघरी जाऊन समुपदेशन करावे या उद्देशाने NSC फाउंडेशनसोबत फिनिश सोसायटी या संस्थेने हा उपक्रम हाती घेतला असून यासाठीचा चित्ररथ गावोगाव फिरवून त्याद्वारे जनजागृती, पथनाट्य, गृहभेटी याद्वारे लसीकरणासाठी लोकांचे मनोबल वाढविणे यावर संस्था भर देणार आहे. हा उपक्रम नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. फिनिश सोसायटी ही संस्था नंदुरबार तालुक्यात शाश्वत हगणदारी मुक्ती या विषयावर जनजागृती आहे, व्यवहार परिवर्तन यासाठी देखील कार्यरत आहे. यातूनच लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ व्हावी आणि नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त व्हावा म्हणून ही मोहीम अधिकाधिक प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यात राबवावी अशी सूचना रेमा मोहन, CEO NSC फाउंडेशन यांनी केली. या उपक्रमाप्रसंगी प्रितेश पाटील, अर्जुन कडवे, फिनिश सोसायटीचे राकेश ग्रोव, विजय गावित, सुनीता भोये, अनिल पवार हे उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार.